मंजुळा बाई जे काय ते लवकर बोलून घ्या, वेळ नाही तुमच्याकडे जास्त. मंजुळा बाई तुम्ही स्वराचं जीव धोक्यात आहे साहेब. धोक्यात म्हणजे काय झालं? अजून काय झालं नाही पण काय बी होऊ शकत. नीट सांगा सविस्तर, इथे माझा जीव टाकणे लागलं, काय झालं मॅडम? पुष्पोरा बिचारीची इतकी घाबरली आहे की त्यांच्या विरोधात एक शब्द बोलायला तयार नाही आणि त्यांना श्वास वय निघाली आहे आणि या त्यांच्या नादात आमच्या संघांची खोटं बोलायला लागली होती. मला तर काही कळना झालं. डोक्यात लय वंगाळी विचार येतात साहेब. मला तर वाटतंय मोनिका मॅडमच्या डोसक्यात काहीतरी जबर प्लॅन आहे. मी तुमच्या डोळ्यात स्वराबद्दल लय राग पाहिला साहेब आणि तुम्हाला तर आठवतंय ना आधी बी तिनं स्वराला किती त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यात स्पर्धेच्या वेळी सुद्धा स्वरा पोचू नये म्हणून तिच्या दुधात जायचं काय घातलं आणि तिची गाडी जमण्यात पळून आलं. आणि पुरुष शिष्य फेरीच्या वेळी तुमच्या मनात काय काय भरवलं म्हणून तर ती म्हणाली की तुमच्यासोबत जायचंय आणि स्वरात पण तुमची जोडी तोडली तिने आणि स्वरा तुमच्यामध्ये काय माग लावायचा प्रयत्न केला त्यांनी पण ती तुमच्यावर गेली आहे म्हणून स्वतःहून कधीच स्वराची वाईट वागली नाही. पण त्या स्वरा मोनिका मॅडमच्या डोळ्यात खुपते काय बी करू शकतील आणि आता ते डायरेक्ट धमकीच दिली आहे त्यांनी स्वराला मारून टाकतील म्हणून. काय होऊन बसलंय मी इथे अडकलोय. सुपरच मी इथे आत अडकलो ना सुपरच काही नाही होऊ शकत ना. मी स्वराला मोनिकाच्या तावडीतून सोडू शकत ना, स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकत. का अडकलोय मी इथे? काल मी पोलीस कस्टडीमधून पळून जायचा प्रयत्न केला पण मला जामीन सुद्धा मिळेल की नाही मला कळत नाही. आत राहून मी काही करू शकत नाही, ना स्वराला मोनिका पासून वाचू शकतो ना स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतो. मी करत नाही काय कर. मंजुळाबाई मंजुळाबाई इथे हात अडकून मी काही नाही करू शकते पण तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करा प्लीज. तुम्ही स्वरावर 24 तास लक्ष ठेवा. मोनिका पासून तिला सतत वाचवायचा प्रयत्न करा. तुमच्या नजरेआड जाऊ देऊ नका. तर बघा मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी इथून बाहेर आलो ना की मी स्वराला मोनिका पासून कसं वाचवायचं हे बघेन आणि स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करायचं याकडे लक्ष देईन. मी सगळं नीट करेन पण तुम्ही माझ्यासाठी एवढं कर प्लीज. नाही सर, तुम्हाला इथून सोडवायसाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे कारण त्या मोनिकाशी आता तुम्हीच काहीतरी लढू शकताय. स्वराला वाचवण्यासाठी आता तिचे गुरुजीच पाहिजे. तुमच्या पिकर दुसऱ्या कोणावरच स्वरा आता भरोसा ठेवणार नाही.